सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, तुम्ही आम्ही आंबेडकरवादी आरएसएस मुक्त करू दीक्षाभूमी। तर मित्रांनो, श्रद्धेय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या अधिकृत पेजवरून दीक्षाभूमी मुक्त आरएसएसच्या ताब्यातून मुक्त करण्याची घोषणा केलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की गेल्या काही दिवसांमध्ये दीक्षाभूमीचे जे आंदोलन झालं, दीक्षाभूमीवर जे पार्किंगचं काम सुरू होतं अंडरग्राउंड, आंबेडकरी संघटनांचं किंवा आंबेडकरी जनतेचं कोणतीही मागणी नव्हती, तरी हे काम गुप्तपणे करण्यात आलं। त्याच्यानंतर जागरूकतेतील भीमसैनिक नागपूरचे असतील, त्यांनी सदरील काम करण्याचे जे व्हिडिओ व्हायरल केल्याच्या नंतर, आवाज उठवल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामधील आंबेडकरी जनता नागपूरला जाऊन आंदोलन केले आणि हे काम सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी स्थगित केले। तर एकंदरीत भीमसैनिकांच्या धाडसाला खरोखर सलाम करतो, कारण त्यांच्या धाडसामुळेच हे काम बंद करण्यात आलं। तर हे दीक्षाभूमीचं जे विद्रुपीकरण सुरू आहे, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली दीक्षाभूमीला जाऊन हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती आणि ह्या दीक्षाभूमीला एक पवित्र असं स्थान आहे, तिथं बाबासाहेबांचे पदपावन स्पर्शाने ती भूमी पावन झालेली असताना ज्या दीक्षाभूमीतील जे कमिटी मेंबर आहेत ते गुप्तपणे अशा पद्धतीने ते बाबासाहेबांच्या पाऊलखुणा मिटवण्याचं काम जे करत आहेत, त्याच्यावर भीमसैनिकांनी तमाम आंबेडकरी जनतेने आवाज उठवला होता। आणि जे आंदोलन झालं त्याच्यानंतर नागपूर पोलिसांनी देखील त्यांच्यावर गुन्हे वगैरे दाखल केले होते। त्यानंतर बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन सदरील गुन्हे माफ करण्यात यावे किंवा कोणत्याही भीमसैनिकावर गुन्हे दाखल न करावे अशी मागणी केली होती। तो एक प्रश्न प्रलंबित असताना आता बाळासाहेब आंबेडकर यांनी घोषणा केलेली आहे की आपण सर्व आंबेडकरवादी एकत्र येऊन जी दीक्षाभूमी आरएसएसच्या ताब्यात आहे ती मुक्त करावी। एकंदरीत सर्व भीमसैनिकांची किंवा आंबेडकरी जनतेची एक मागणीही राहिलेली आहे या काही दिवसांपूर्वी की दीक्षाभूमी कोणाच्या ताब्यात देण्यात यावी, दीक्षाभूमी राजगृहाच्या ताब्यात देण्यात यावी, आंबेडकर घराण्याच्या ताब्यात देण्यात यावी, तर दीक्षाभूमी कोणाच्या ताब्यात जाईल भविष्यात हा पुढचा मुद्दा झालेला आहे आणि महत्त्वाचा देखील मुद्दा आहे। पण त्याच्यावर पुढं आपल्याला बघता येईल की दीक्षाभूमी कोणाच्या ताब्यात जाईल किंवा कोणाच्या आधिपत्याखाली जाईल। पण कदाचित काही गोष्टी अशा आहेत की दीक्षाभूमीबद्दल ज्या आपल्याला किंवा तुम्हाला किंवा कोणत्याही आंबेडकरी जनतेला माहिती नाही। तर दीक्षाभूमी आज दीक्षाभूमीवर जे मंडल काम करत आहे, म्हणजे जे व्यवस्थापक मंडल असतं ते काम करत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे का की काही असे मेंबर्स आहेत ते ब्राह्मण समाजातील आहेत, त्याच्यामध्ये कोणत्याही बौद्ध समाज म्हणजे बौद्ध धर्माचा किंवा आंबेडकरवादी असा त्याच्यामध्ये सभासद नाही आहे। तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला गेलं तर असे एक मेंबर आहेत त्याच्यामध्ये निर्जल कुलकर्णी म्हणून, आता कुलकर्णी तुम्हाला देखील माहिती आहे की सरनेम कोणाचा आहे, अरुण जोसेफ हा ख्रिश्चन धर्माचा झाला असेल कदाचित, त्याच्यानंतर अरविंद जोशी, हेमा मेमन, रवी मेंढे आणि सुधीर फुलझेले। आता सुधीर फुलझेलेची हिस्ट्री तर सर्वांनाच माहिती आहे, हे दीक्षाभूमीचे जेथील दीक्षाभूमीतील जे कार्यक्रम होता त्याच्यामध्ये कोणत्याही आंबेडकरी नेत्यांना किंवा आंबेडकरी घराण्यातील कोणत्याही सभासदांना हे कार्यक्रमाला बोलवत नसून आरएसएस प्रणित जे नेते मंडळी आहेत त्यांना हे कार्यक्रमाला बोलवतात। तर ह्यातूनच आपल्याला समजतं की ह्या फुलझेलेंची काय मानसिकता असेल आणि हे कोणाच्या इशाऱ्यावर किंवा कोणाच्या आधिपत्याखाली काम करत आहे। आणि हे जे मंडळी आहे, जोशी, कुलकर्णी, नेने, मेमन, जोसेफ, हे मंडळी आहे कोण, हे बौद्ध समाजाचे आहेत का, त्यांची सरनेम तरी वाचून आपल्याला समजतं का हे बौद्ध समाजाचे आहेत, तर नक्कीच नाही। तर हे आले कुठून आणि हे अचानक दीक्षाभूमीवर कब्जा करून हे मनमानी कारभार कसा करत आहेत, तुम्हाला देखील सर्वांनाच माहिती आहे की आज दीक्षाभूमीचं तमाम आंबेडकरी जनता ही दरवर्षी किंवा फक्त दीक्षाभूमी जेव्हा आपण दीक्षा घेतली
त्या दिवशी न जाता वर्षभरही आपण तिथं दर्शनासाठी किंवा बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी आपण तिथं जात असतो, तर हा जो निधी आहे हा निधी किती जमत असेल आपल्याला अंदाज आहे का? तर ह्या निधीवर कुणा चढवला आहे किंवा कोण ह्या निधीचं व्यवस्थापन करतंय हा देखील आंबेडकरी जनतेने प्रश्न विचारला पाहिजे आणि जागरूक भीमसैनिकांनी ह्याचा पाठपुरावा केला पाहिजे. तेथील नागपूरच्या समाजसेविका किंवा तेथील ज्या भीमाच्या वाघिणी आहेत पल्लवी जाधव म्हणून पल्लवी सिद्धार्थ ह्या देखील चांगलं काम करत आहेत. तिथं जे दीक्षाभूमीचं आंदोलन झालं त्यांची त्यावेळी त्यांची एक चांगली भूमिका राहिलेली आहे. त्यांनी जेव्हा आवाज उठवला लाईव्ह केलं त्याच्यानंतरच हा सर्व समाजापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला होता. तर मित्रांनो बाळासाहेब आंबेडकरांनी उशिरा का होईना पण दीक्षाभूमी मुक्त करण्याचं जे आंदोलन उभं करत आहे त्याला सर्व भीमसैनिक आणि आंबेडकरी जनतेने साथ दिली पाहिजे आणि त्यांच्या सोबत उभे राहून दीक्षाभूमी मुक्त करण्याचं अभियान हे जोरदार राबवलं पाहिजे. हाच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संदेश देत आहे आणि दीक्षाभूमी खरोखरच मुक्त झाली पाहिजे आरसेच्या ताब्यातून आणि आपल्या बौद्ध धर्माच्या किंवा बौद्ध समाजाच्या चांगल्या नेत्यांच्या हातात आली पाहिजे. आता बाबासाहेबांच्या अनेक वारसदार आहेत, त्याच्यामध्ये राजरत्न आंबेडकर देखील आहेत. आता राजरत्न आंबेडकर कोणत्या दिशेने काम करत आहेत त्याची काही कल्पना नाही आहे. त्यांची कधी भूमिका बदलते, कधी जगदीश गायकवाड सोबत असतात, तर कधी प्रकाश आंबेडकरांना घरी बसण्याचा सल्ला देतात, मायावतींना अपयशी नेते म्हणून संबोधतात. तर त्यांची भूमिका थोडी कोणत्या दिशेने चालते हे देखील समजण्यासारखं समजत नाही आहे. तर असो मित्रांनो, आपण पुढाकार घेऊन बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जे आंदोलन उभं करत आहेत दीक्षाभूमी मुक्त करण्याचा आरसेच्या ताब्यातून त्याला आपण साथ दिली पाहिजे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. धन्यवाद. जय भीम.